सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असणाऱ्या मिलिंद एकबोटे यांचा आज जामीन मंजूर केला आहे. 14 मार्च रोजी त्यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे 14 मार्चला सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे विभागाने ही कारवाई केली. एकबोटेंचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला होता. यापूर्वी हायकोर्टानेही त्यांना जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर आज त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी 2 गटात जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या जातीय तणावाच्या पाठीमागे मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याच्या आरोपावरून त्यांच्या शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद एकबोटेंविरोधात 3 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 1 ऍस्ट्रोसिटी गुन्ह्याचा समावेश आहे. आम्ही कोर्टाला सांगताना असंच सांगितलं की दोन्ही गुन्हे एकच पोलीस स्टेशनमध्ये एकच घटनेच्या संदर्भामध्ये जवळपास दाखल केले गेले होते. आणि पहिल्या गुन्ह्यामध्ये 4 एप्रिलला ऑर्डर झाली आणि ताबडतोब त्या दिवशी या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करून घेणं म्हणजे हा योगायोग म्हणता येत नाही. पण कोर्टाचा हुकूम झाल्यानंतर आरोपीला फायदा मिळू नये म्हणून त्याला परत दुसऱ्यामध्ये गुंतवण्यात आलं होतं जाणीवपूर्वक. वास्तविकरित्या कुठल्याही प्रकारची कॉन्स्पिरसी किंवा अशा प्रकारचा पुरावा पोलिसांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलेलं म्हणजे जरी म्हटलेलं असलं तरी त्या पुराव्या दिसून येत नाही. आणि त्याचबरोबर जेव्हा फरवरी आणि मार्च महिन्यामध्ये 3 हे तिथे गेले होते पोलीस स्टेशनला, त्यांनी जबाब दिला, तर त्यावेळेला जर त्यांच्याकडे पुरावे असते तर त्यांनी अटक केलं असतं. तेव्हा ह्याचा अर्थ असं आहे की पॉलिटिकल प्रेशरखाली एखाद्या संघटनेच्या दबावाखाली ह्याला फक्त जेलमध्ये ठेवावं, जामीन मिळू नये म्हणून पोलिसांनी एकानंतर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये दाखल केलं होतं. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की याला जामिनावर सोडावं. यांनी बरं त्यांनी जे पत्रक वगैरे जे होतं तेही रेकॉर्डवर होतं, तेही वाचून दाखवलं, तर कुठल्याही प्रकारचं कोणाचाही अपमान होईल किंवा त्यांचं हे होईल अशा प्रकारचं एकही शब्द नाही. ऑन द कॉन्ट्ररी सर्वबद्दल चांगलंच म्हटलं गेलेलं. अटी असं आहेत की साक्षीदारांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव होईल अशी कोणती गोष्ट करू नये, कोर्टामध्ये नेमलेल्या तारखेला हजर राहावं आणि पोलीस जेव्हा बोलवतील इन्व्हेस्टिगेशनला तेव्हा त्यांनी जावं.